अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनय चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। मका पिकावर प्रमाणाच्या बाहेर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे आपल्या 2 एकर शेतात लावलेल्या मका पिकावर नांगर फिरवण्याची वेळ फतेपूर येथील रवींद्र शेळके या शेतकऱ्यावर आली आहे। रवींद्र शेळके यांनी त्यांच्या स्वमालकीच्या 2 एकर शेतामध्ये 3401 पायोनियर या मक्याच्या वाणाची लागवड महिनाभरापूर्वी केली होती, परंतु त्यांच्या या मका पिकावर लष्करी आळीने जोरदार हल्ला केला। रवींद्र शेळके यांनी पायोनियर कंपनीला याबाबत मार्गदर्शन करण्याची विनंती केली, परंतु कंपनीने त्यांचा कोणताही प्रतिनिधी पाठवला नाही, त्यामुळे अखेर वैतागून या शेतकऱ्याला आपला मका पिकावर नांगर फिरवावा लागला आहे। शेतकऱ्यांना विक्री पश्चात सेवा देण्याचे आमिष दाखवून आपले उत्पादन विक्री करणाऱ्या पायोनियर या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी शेतकरी रवींद्र शेळके यांनी केली आहे। आपण आलो आहोत पतपुरपुरा सभेतील शेतकरी रवींद्र शेळके यांच्या शेतामध्ये। यांनी गेल्या महिन्यामध्ये 2 एकर मकाची लागवड केली। 3401 पायोनियरचं बियाणं त्यांनी लागवड केलेली होती, पण त्या बियाण्याच्या रोपावरती आज आळाही पडल्यामुळे या शेतकऱ्याला 2 एकर मकाईची आज नांगरावं लागते आहे। आज या शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान होऊन आज त्याची मेहनत व्हायला जाते। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्या या पिकाविषयी त्यांच्याकडून पूर्ण माहिती घेऊया। हो, आपण ही लागवड कधी केली होती, कोणत्या कंपनीचे बियाणं केलेलं होतं? 1 महिन्यापूर्वी केली होती। हे 3401 बियाणं आहे पायोनियरचं, आणि त्याने खताची 2 डोस दिली होती। बरं, याची काही फवारणी वगैरे केली होती? फवारणी केलं, मी आली का फवारला तिच्यावर। बरं, मग यातून तुम्हाला काही त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट दिसली नाही म्हणून आज तुम्हाला नांगरण्याची पाळी आली? हां, त्याच्यामुळे तर आपण बघू शकता या ठिकाणी की शेतकऱ्याला आज दुष्काळाचा सामना करावा लागतोय। वीज खंडित, वारंवार होणाऱ्या वीज खंडितचा सामना करावा लागतोय, आणि एवढं लाखोचं नुकसान आणि यामागे यांचे कष्टसुद्धा व्हायला जात आहेत। यावर कुठंतरी सरकारने यांना न्याय द्यावा। अशा कंपन्यांच्या विरोधात नक्कीच दंडात्मक कारवाई करावी आणि शेतकऱ्यांना त्याची नुकसान भरपाई करून द्यावी। यासाठी मी रमेश सेली, जेबीएन महाराष्ट्रासाठी फतेपूर। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार।